नमस्कार, आयुर्वेदा संजीवनी श्वेता यूट्यूब चैनल पर तुमचे सर्वांचे स्वागत है। नेहमीप्रमाणे आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक नवीन वीडियो घेऊन आली आहे। आज मी तुम्हाला पोटदुखीवर घरगुती उपाय सांगणार आहे। तर आपल्याला पोटदुखा लागले की आपला त्रास जाणवतो आणि तो त्रास आपल्याला अनेक कारणामुळे होतो। कधी कधी पिळवण जेवल्याने, अपचन, आपण कधी कधी अतिच खातो, आपली वाढलेली जी आपली बदललेली जीवनशैली, तसेच वेगवेगळ्या कारणामुळे आपल्याला पोटदुखी होते। तर मी आज काही 2-3 सोपे उपाय घरगुती सांगणार आहे। तर लिंबू, सर्वप्रथम लिंबू पोटदुखीवर अगदी तालीम उपाय। लिंबाचा रस आल्याच्या रसात घालून सकाळी उठल्यावर प्यायल्यावर पित्याच्या त्रासाने होणारी पोटदुखी अगदी लगेच थांबते आणि आराम मिळतो। लेमन टीसुद्धा पोटदुखीवर एक चांगला उपाय आहे। त्याने सुद्धा पोटाचे दुखणे थांबण्यास मदत होते। आल्याचा रस काढून त्याचा हलका मसाज पोटावरून केला तर पोटाचे दुखणे लगेच थांबते। तसेच आल्याचा तुकडा पोट दुखत असेल तर तोंडात ठेवून त्याचा रस हळूहळू पिला तरी पोटदुखीवर आराम मिळतो। चमचाभर जिरे नुसते चावून खाल्याने किंवा त्याचा रस काढून प्यायल्याने बिघडलेले पोट लगेच चांगले होते। तसेच ओवा देखील पोटदुखीवर खूप परिणामकारक आहे। ओवाही चावून खाल्ला तरी पोट दुखत असेल तर यामध्ये आराम मिळतो। तर माझे हे उपाय तुम्हाला जर आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।